आता आपण निघालोय, आता आपण चाललो आहे ती सदाबाली ना, नंतर आपण जाऊया मीना बाजारला. गोल्ड ज्वेलरी सर्व तिकडे भेटतो, बघूया. तर आज आपण जाणार आहोत मीना बाजारला. ओके, सो आता आपण करामामध्ये आहोत आणि करामा मेट्रो स्टेशन म्हणजे ADCB मेट्रो स्टेशन टू गुजमान आणि गुजमान टू शराफ दीजी इथपर्यंत आपण मेट्रोने ट्रॅव्हल करणार आहोत. वाजायला चालू आहे, पण तिथं नक्की काय काय तुम्हाला सोना 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 ले रे सोना शकता. इथे नाईट मार्केट आहे, या संध्याकाळी 6 वाजता चालू होतो, 4-5 वाजता सकाळी. जसं आपण आपल्याकडे स्ट्रीट शॉपिंग करतो तसं इथे आहे, थोडंसं चीप रेटमध्ये आहे. आणि सेकंड कॉपी म्हणजे शूज आहेत पाठीमागे आणि वॉचेस आहेत आणि ड्रेस आहेत. तुम्ही इकडे बघू शकता, इथे खूप सारे टी शर्ट पण आहेत. इकडचे स्ट्रीट पण आहे म्हणजे रस्ते पण आहे, ते खूप स्वच्छ आहे. आपण शराफ डीजीला आलो आहे. सो दुबईला तुम्हाला असे कार्ड भेटतात आणि तुम्ही बस आणि ट्रेनचं ट्रॅव्हल करू शकता. सो आता आपण आलो आहे आणि आता आपण चाललो आहे मीना बाजारला. इथे सर्व चकाचक आहे, असं वाटतं की दिवाळी येतं. लाईटिंग वाईटिंग सर्व बिल्डिंगला लाईटिंग आहे. बघा आपण कुठे जातो, पुढे बाय. आपल्याला जाता जाता पाणीपुरीवाला दिसतं, पाणीपुरीचं शॉप दिसलं आणि पाणीपुरी खाल्लं आहे आणि शिवपुरी पण खाल्लं आहे. म्हणजे इंडियासारखा टेस्ट नाही आहे, पण ओके ओके. तुम्ही बघू शकता इथं बरेच छोटे छोटे दुकान आहे, वॉचसाठी आणि टी शर्टसाठी आणि मुलींच्या कपड्यांसाठी. आणि खजूर पण आहे तिथे खूप सारे, किंवा ॲसेसरीज आणि थोडंसं मोबाईलचा कवर आहे ना, चांगलं आहे. इथं हा रस्ता जो आपला कनेक्ट करतो पुढे मीना बाजारमध्ये, म्हणून आपण इकडून चालू. लाईनीमध्येच गोल्ड शॉप आहे, तर तुम्ही ते येऊ शकता. Thank you.
बाबांनी काहीतरी गोल्ड घ्यायला आलं, बघूया जर मला काय आवडलं तर मी घेईन, नाहीतर आपण नेक्स्ट टाइम येऊ. फायनल आपलं झालेलं घेऊन आणि आता आपण चाललोय, तर बघूया तर पुढे डिनर करूया आपण कुठेतरी चांगलं हॉटेल असेल आज वेज करूया आणि मग ब्लॉग एंड. जेवायला चाललो आहे पुरण माल, पुरण मालला आपण चाललो आहे जेवायला. आपण आलो आहे पुरण माल आज वेज असं बघी बघूया इथे काय भेटतं. कुठे जायचं ना ऑर्डर फायनल दिलेली आहे आपण टेम्पटिंग थर्सडे डिनर. काय खाणार आहेस तू? आपली इंडियन थाली. तू काय घेणार? टेम्पटिंग थर्सडे थाली. फायनल आपलं जेवण करून झालेलं आहे आणि जेवण खूपच चांगलं होतं, थोडं ॲव्हरेज होतं पण ठीक आहे. तर आता आमचा ब्लॉग आम्ही एंड करूया. टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.